हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज अपन मसाला इडली बनवणार आहोत। तर त्याला लागणारा अपन साहित्य बघून घेऊया। 2 वाटी तांदूळ गावरानी तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी चना डाळ, 1/2 वाटी मूग डाळ, 1/2 वाटी पोहे आणि 1 छोटा चम्मच मेथी दाणा। आता हे सर्व आपण साफ करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर आपण सगळं एकत्र करून घेऊया। इथे आपण सर्व आता एकत्र करून घेतलेलं आहे एका पातेल्यात। आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 1 ते 2 वेळेस पाणी टाकून काढून घ्यायचं आहे। तर आपण इथे सगळं साहित्य धुवून घेतलेलं आहे। आता याला पाणी टाकून भिजत घालायचं, भिजत 8 तास घालायचं आहे आपल्याला। इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याला झाकून ठेवून द्यायचं 8 तासाने। आता आपण याला बघणार आहोत। तर फ्रेंड्स, आपले 8 तास झालेले आहेत। आपण आता बघूया, हे भिजलेलं आहे। तर आता आपण बघू शकतो, आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। तर ह्याला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। पाणी नाही, थोडंसं घ्यायचं एकदम नसल्यासारखं। तर आता ह्याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेते एक वेळेस। तर इथे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ही पेस्ट तयार आहे। तर आपण एका पातेल्यात काढून घेऊया। पेस्ट आपल्याला रवाळ काढायची आहे, जशी रेग्युलर इडलीला आपण काढतो तशीच। तर अशा प्रकारे आपल्याला सगळी डाळ काढून घ्यायची ह्याच्यातच। तर फ्रेंड्स, आपण बघू शकता इथे सगळे मी पूर्ण डाळीचं पीठ करून घेतलेलं आहे। तांदूळ आणि डाळीचं असं घट्टसर पीठ झालेलं आहे। आता याला आपण रात्रभर असंच ठेवायचं आहे, झाकून ठेवूया याला रात्रभर। आणि इडली आपण उद्या सकाळी करायची, तर आपण ह्याला ठेवून देऊया आणि आता आपण सकाळी बघूया। तर फ्रेंड्स, आपण इडलीसाठी सोबत चटणी बनवणार आहोत, नारळाची चटणी। तर इथे घेतले ओलं नारळ, जिरे, मिरची, दाळव, शेंगदाणे, कोथिंबीर आणि लिंबू। इथे आहे मीठ। आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत। शेंगदाणे भाजून घ्यायचे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। आणि लिंबू पिळायचा। आता पाणी टाकून घेऊ। पाणी थोडस टाकलेलं आहे। आता मिक्सरमधून काढून घेऊ। तर फ्रेंड्स, आपली चटणी मिक्सरमधून काढून घेतलेली, आपण ह्याच्यात काढून घेऊया आता। तर आता ही बघा, चटणी रेडी आहे। आता आपण याला तेलाचा तडका घेऊ। पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, पातळ घट्ट जशी पाहिजे तशी। आता आपण याला तेलाचा तडका देऊ। तर फ्रेंड्स, इथे मी तेल तापवत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे। आपण आता ह्याच्यात राई आणि जिरे टाकून घेऊ आणि मिरची, सुकी मिरची आहे, गॅस बंद केलेला आहे। कोथिंबीर टाकून झालं, आपली चटणी रेडी आहे। तर फ्रेंड्स, आपलं पीठ तयार आहे। याला रात्रभर आपण तसंच ठेवलेलं, तुम्ही बघू शकता ते फुगलेलं आहे चांगलं। याला आपण एक वेळेस हलवून घेऊ। त्याच्यात आपण थोडस पाणी टाकून देऊ। चवीपुरतं मीठ,
मिरची तेलात परतून मग त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। जिऱ्याचं पीठ, भरपूर सारी कोथिंबीर, याला हलवून घेऊया। याला मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आता याला ह्याच्यात खायचा सोडा टाकायचा। एक छोटा चम्मच टाका तुम्ही सोडा। फ्रेंड्स, तर आपण इडली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि ह्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। तर आपण इडलीसाठी बॅटर ह्याच्यात टाकून घेऊया। ह्याला आपण आतून ठेवून घेऊया। तर अशा प्रकारे आपण सगळे ठेवून घेतलेले आहेत आणि याला आपण झाकून घेऊया। आता 10 मिनिटांसाठी आपण वेट करूया। तर फ्रेंड्स, आपले 10 मिनिटं झालेले आहेत, आपण एक वेळेस बघून घेऊया। तर आपण चाकूच्या ह्याच्याने चेक करून बघूया। तर चाकू क्लिअर आलेला आहे, तर आपण इडलीचा गॅस बंद करून घेऊया। इथे काढून घेतले आपण। आता इथे 2 मिनिटं थांबून मगच काढून घेऊया इडली, त्याच्याने इडली चांगल्या प्रकारे निघते। तर आपली इडली थंड झालेली आहे थोडीशी, आपण काढून घेऊया त्याला। तर अशा प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, आपण सर्व इडली काढून घेतलेली आहे, आता आपण ह्याला सर्व करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इडली एकदम स्पंजी झालेली आहे। तर आपण याला सर्व करून घेऊया। तर फ्रेंड्स, आपण इडली सर्व केलेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा। जर काही अडचणी आल्याच तर कमेंट करून नक्की विचारा। थँक्यू।